राज्यसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि या निवडणुकीत कुणाला दगाफटका होणार याची चर्चा सुरू असताना एक महत्त्वपूर्ण माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. विरोधी मतदान केलं तर आमदारकी रद्द होते का असा प्रश्न आमदारांबरोबरच सर्वसामान्यांनाही पडतो. पण याबाबतची माहिती सत्ताधारी आघाडी आणि भाजपसाठी चिंता वाढवणारी आहे. माझानं निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाचे याबाबतचे अनेक निर्णय तपासले असता नेमकी काय माहिती मिळाली हे आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. आपण थेट राहुलकडे जाऊयात. राहुल, केंद्रीय निवडणूक आयोगाचं जे ऑफिशियल पोर्टल आहे त्याच्यावरती FAQs, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं अशा स्वरूपामध्ये ते प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देत असतात. 3 डिसेंबर 2018 या दिवशी त्यांनी एक आपलं FAQsला एडिट केलेलं व्हर्जन या वेबसाईटवरती टाकलं आहे आणि त्याच्यात या महत्त्वाच्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. वेदर द प्रोव्हिजन ऑफ द 10th शेड्यूल, की ज्याच्यानुसार पक्षांतरबंदी कायदा लागू होतो, टू द कॉन्स्टिट्यूशन रिलेटिंग टू द डिस्क्वालिफिकेशन ऑन द ग्राउंड ऑफ डिफेक्शन आर ॲप्लिकेबल टू ओपन वोटिंग, म्हणजे जिथे पक्षाच्या प्रतिनिधीला या आमदारांना, म्हणजे भाजपचे असतील किंवा मविवाचे असतील किंवा इतर छोट्या पक्षाचे असतील, यांना दाखवायचं आहे. या केसमध्ये जर ओपन वोटिंग ॲट द इलेक्शन टू काउन्सिल ऑफ स्टेट असं नाही झालं तर या आमदाराची आमदारकी जाते का, या प्रश्नाचं केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेलं उत्तर आहे नाही. त्यांच्या मते द सुप्रीम कोर्ट इन इट्स जजमेंट डेटेड 22 ऑगस्ट 2006, की ज्याच्यामध्ये कुलदीप नय्यर आणि केंद्रीय सरकार युनियन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या संदर्भातली जी एक याचिका आलेली होती ज्याचा पुढे आपण उहापोह करू, या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एक असं मत नोंदवलेलं आहे की या आमदारांनी आपल्याच अधिकृत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये जरी मतदान केलं तरी त्यांची आमदारकी रद्द होत नाही, परंतु पक्ष त्यांच्यावरती कारवाई करू शकतो. आता पक्ष काय कारवाई करू शकतं हे हा ग्रे एरिया आहे, कारण एकतर महाराष्ट्रामध्ये 22 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे. अलीकडेच 3-4 वर्षापूर्वी गुजरातमध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीचे तपशील पूर्णपणे वेगळे आहेत आणि त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या 2006 निकालपत्राचा आधार घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगानं आपल्या वेबसाईटवरती सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं आपल्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधामध्ये जर कुणी मतदान केलं तर त्या आमदाराची आमदारकी रद्द होत नाही, पण पक्ष त्याच्या विरोधामध्ये कारवाई करू शकतो. पुढे आणखी आपण तपशील बघू. दीपक, राहुल तुम्ही राहाच आपल्यासोबत. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सुद्धा आहेत. अभय सर, विरोधी मतदान केलं तर आमदारकी रद्द होते का याबाबतची माहिती जेव्हा एबीपी माझानं घेतलेली होती आणि राहुल कुलकर्णी यांनी जी आता आपल्याला माहिती दिली त्यानुसार आमदारकी रद्द होत नाही, त्यामुळे असा हा निर्णय जर आपण सर्वोच्च न्यायालयाचा पाहिला तर सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांच्यासाठी ही किती चिंता वाढवणारी बातमी असेल? नाही, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 2006 जो निर्णय आहे कुलदीप नय्यर वर्सेस युनियन ऑफ इंडिया, या संदर्भात जो मुख्य त्यावेळेस मुद्दा होता निवडणुकीचा, ओपन बॅलेट हे लोकशाहीसाठी योग्य आहे की नाही या संदर्भातला तो मुद्दा होता, कारण त्यामुळे आपले जे मूलभूत अधिकार आहेत सिक्रेसीचे त्याच्यावरच गदा येते असा त्याचा आक्षेप होता मुख्यतः. असं ओपन बॅलेट आपण आणलं तो या मतदानात होणारा घोडेबाजार थांबवण्यासाठी, परंतु त्यावेळेस ओपन बॅलेटला ज्यावेळेस चॅलेंज झालं त्यावेळेस कोर्टाने सांगितलं, त्यावेळेस कोर्टाचं एक वाक्य फार महत्वाचं आहे दीपक, मला असं वाटतं की त्यांनी एक स्पष्ट वाक्य वापरले, द सिक्रेसी ऑफ बॅलट इज व्हायटल प्रिन्सिपल फॉर एन्शुअरिंग फ्री अँड फेअर इलेक्शन, द हायर प्रिन्सिपल हाउएव्हर इज फ्री अँड फेअर इलेक्शन अँड प्युरिटी ऑफ इलेक्शन, इफ सिक्रेसी बिकेम्स द सोर्स ऑफ करप्शन देन सनलाईट अँड ट्रान्सपरन्सी हॅव द कपॅसिटी टू रिमूव्ह इट. त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की या फ्री आणि फेअर इलेक्शन या गोष्टीमध्ये असलं पाहिजे ही भूमिका कोर्टाने त्याच निकालपत्रामध्ये मांडलेली आहे. आता प्रश्न आहे विरुद्ध मतदान केलं तर आपोआप त्यांचं सदस्यत्व रद्द होतं का, तर आपोआप त्यांना म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ अट्रॅक्ट होत नाही, परंतु त्यामध्ये त्यांना डिसिप्लिनरी ऍक्शन घेता येईल पक्षाला असं म्हटलंय. आता डिसिप्लिनरी ऍक्शन म्हणजे काय, तर त्यांना तुम्ही एक्सपेल करू शकाल पक्षामधनं किंवा मग त्यांच्या विरुद्ध पिटिशन फाईल करून त्यांच्या डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन फाईल करता येईल का, तर मला वाटतं की या संदर्भामध्ये अजून कुठलीही स्पष्टता आलेली नाहीये. जेव्हा हा ज्याचा उल्लेख मगाशी राहुलने केला की काही ग्रे एरियाज, ते ग्रे एरियाज जेव्हा तो मुद्दा चर्चेला येतो, तो मुद्दा पिटिशनचा मुख्य मुद्दा असतो, तेव्हा ते चर्चेला येतील आणि त्या संदर्भात निर्णय होईल. आत्ता तो निर्णय जो आहे सुप्रीम कोर्टाचा त्याप्रमाणे ऑटोमॅटिक डिस्क्वालिफिकेशन होत नाही, कारण तो अधिकार प्रेफरेन्शियल वोटिंग मध्ये
आमदारांना दिलेले आहेत कुठल्या पसंतीची मतं द्यायची, परंतु अजून काही ग्रे एरिया निश्चितपणे त्याच्यामध्ये आहेत. सुभाष कश्यप जे संसदेचे माजी सचिव होते त्यांच्याही मताप्रमाणे त्यांनी परवाच आपलं मत व्यक्त केलं की डिस्क्वालिफिकेशन होत नाही. तरी पण काही विधिज्ञांचं मत आहे की हा मुद्दा अजूनही चर्चेत आहे आणि त्यावर जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निर्णय येत नाही तोपर्यंत या संदर्भात काहीही ठोसपणे सांगता येणं शक्य नाही. कारण त्यांचं म्हणणं आहे की मूळ जो तत्व आहे, जे प्रिन्सिपल आहे हा कायदा आणण्यामागचं, ते प्रिन्सिपलच क्रॉस वोटिंग किंवा त्यामध्ये होणारे जे गैरप्रकार आहेत ते थांबवण्यासाठी आलं असेल तर ते थांबवण्याच्या संदर्भात कोर्ट वेगळी भूमिका घेऊ शकतं अशी. त्यामुळे हा मुद्दा मला वाटतं की अजूनही चर्चेत येऊ शकतो. अभय सर तुम्ही राहाच आपल्यासोबत, आपल्यासोबत विधी मंडळाचे निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे सर आहेत. कळसे सर, क्रॉस वोटिंग नंतरही आमदारकी शाबूत राहते का, याबद्दलचा आढावा एबीपी माझानं घेतला होता. यासोबत सुप्रीम कोर्टाची काही निरीक्षणं सुद्धा समोर आलेली आहेत, हा कायदा नेमकं काय सांगतो? मी डॉक्टर अनंत कळसे बोलतोय. हो बोला सर. क्रॉस वोटिंगच्या बाबत काही जरी असलं तरी तो पक्षांतर्गत बाब असू शकते, पण त्यामुळे त्यांची आमदारकी जाऊ शकत नाही. कारण आमदारकी जाण्यासाठी किंवा विधिमंडळाचं सदस्यत्व जाण्यासाठी त्याच्यासाठी वेगळ्या तरतुदी संविधानामध्ये केलेल्या आहेत. जरी त्यांनी क्रॉस वोटिंग केलं आणि जरी त्यांच्यावर पक्षांतर्गत त्यांनी काही कारवाई करायची तर ते फ्री आहे, पण या अंतर्गत निश्चितच, कारण व्हीप वगैरेचा जो मुद्दा आहे मी मागे सुद्धा क्लिअर केलं होतं, हा मुद्दा सभागृहाच्या कामकाजापुरता मर्यादित आहे. हा इलेक्शनचं जे कामकाज आहे किंवा वोटिंग आहे हा सभागृहाचा भाग असू शकत नाही, त्यामुळे व्हीप याला लागू होणार नाही. आणि जरी अँटी डिफेक्शन लॉ मध्ये पिटिशन आलं तरी मला वाटत नाही की माननीय अध्यक्ष त्यावर फेवरेबल निर्णय घेऊन त्यांचं सदस्यत्व रद्द करतील. आणि हा निर्णय जरी घेतला, असं गृहीत धरा निर्णय जरी घेतला तरी तो सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टामध्ये निश्चितच टेनेबल होणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे या संदर्भात. आणि त्यांचे आमदारकी निश्चितच जाणार नाही हे सुद्धा मी आपल्याला सांगू शकतो क्रॉस वोटिंग नंतर. कळसे सर, आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, ते तुम्हाला प्रश्न विचारतायत. राहुल. कळसे सर आणि अभय सरांसाठी दोघांसाठी मुळात हे जे निकालपत्र आहे त्याचं मी सविस्तर काल रात्रीपासून वाचन केलं. 2006 साली म्हणजे 2003 आपण ज्या अमेंडमेंट्स केल्या, 1951 जो रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट होता त्याच्या विरोधामध्ये कुलदीप नय्यर हे दोन मुद्दे घेऊन गेले होते. जसं की इम्रान प्रतापगडी यांची उत्तर प्रदेशमधनं महाराष्ट्रामध्ये उमेदवारी दिली, तर एक मुद्दा होता तो डोमिसाईलचा होता आणि दुसरा मुद्दा होता की इतरत्र सर्वत्र सिक्रेट वोटिंग असताना याच निवडणुकीमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं ओपन वोटिंगला कॉन्स्टिट्यूशनच्या फ्रेमवर्कमध्ये योग्य ठरवता येईल का, तर याचा खूप मोठा उहापोह 5 सन्माननीय न्यायाधीशांनी केला. त्यातला डोमिसाईलचा जो मुद्दा आहे तो त्यांनी उडवून लावला. त्यांचं मत होतं की हा देश हा युनियन आहे आणि युनियन असल्यामुळं कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही उमेदवाराला कुठेही जाऊन निवडणुकीत सहभागी होता येतं. खरं म्हणजे हे कॉन्ट्रॅडिक्टरी आहे, कारण जिल्हा परिषद आणि नगरपालिकेमध्ये आपल्याला माहिती आहे की अशा पद्धतीची मुभा नाही आहे. पण दुसरा मुद्दा ज्या संदर्भामध्ये आमदारांच्या बद्दलचा होता त्याचा उहापोह करत असताना करप्शन रोखणं आणि अधिक ट्रान्सपरंट ही निवडणूक व्हावी याबद्दलचं मत नोंदवत असताना एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन कोर्टाने केलं आहे आणि ते असं आहे की 2003 संसदेनं ज्या नव्या कायद्यातली अमेंडमेंट केली त्याच्यामध्ये डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा जो शेड्यूल 10 आहे त्या शेड्यूल 10 आपोआपपणे आमदारांवरती कुठल्याही पद्धतीची कारवाई करता येत नाही. आणि आपलं ऑब्झर्वेशन नोंदवत असताना सर्वोच्च न्यायालय असं म्हटलेलं आहे की हे खरं आहे की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणजे आर्टिकल 19(a) याप्रमाणे याच्यामध्ये सप्रेशनबद्दलचा जो मुद्दा होता तो जरी योग्य ठरत नसला तरीसुद्धा या आमदारांच्या विरोधामध्ये डिस्क्वालिफिकेशनचा जो मुद्दा आहे तो नव्या सुधारणेमध्ये झालेला नाही. तो माझा प्रश्न असा आहे की जे छोटे मोठे सगळे राजकीय पक्ष असतील किंवा सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असतील यांच्या दृष्टीनं हा मुद्दा चिंतेचा होऊ शकतो का, कारण आत्तापर्यंत या विषयावरती डिबेटच झालेली नाही आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ऑफिशियल पोर्टलवरती हे लिहिलेलं आहे की आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन होत नाही. मी दोघांनाही हा प्रश्न विचारतो. अभय देशपांडे बोलतोय. याच्यामध्ये तो मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की अहमद पटेल यांचं जे इलेक्शन झालं होतं राज्यसभेचं, त्या राज्यसभेच्या इलेक्शनमध्ये काँग्रेसच्या 2 आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं आणि काँग्रेसच्या प्रतिनिधीची ऐवजी त्यांनी भाजपाच्या प्रतिनिधीला ते मतं दाखवली आणि ती मतं अवैध ठरवण्यात आली, ते बाद केली गेली त्यावेळेस. तर ही मतं बाद ठरवण्याची प्रक्रिया त्यावेळेस जी केली गेली
तसं जर उद्या जर क्रॉस वोटिंग झालं आणि तुमच्या काँग्रेसच्याच आमदारांनी काँग्रेसच्याच प्रतिनिधीला दाखवली तर ते त्याला आक्षेप घेतील का? पहिला मुद्दा. जर त्यांनी आक्षेप घेतला की हे मत आम्हाला नाही आहे त्यामुळे आमचा आक्षेप आहे तर ते मतपेटीत टाकता येईल का? मला वाटतं कळसे साहेब या संदर्भात, कारण कळसे साहेब अनेक वेळा निवडणुकीचे अधिकारी राहिलेले आहेत, तर त्यांना ते टाकता येईल का? कारण असा मुद्दा आतापर्यंत फक्त अहमद पटेलच्या वेळेस आला आणि त्यात ऑब्जेक्शन ते भाजपला दाखवलं म्हणून घेतलं आणि त्याच्यामुळे अवैध ठरली होती ती मतं. पण तसं न करता आपल्याच प्रतिनिधीला दाखवून क्रॉस वोटिंग केलं तर ती मतं बॅलेट पेटीमध्ये टाकता येतील का? हा पहिला मुद्दा आहे. तसं जर करता येत नसेल तर क्रॉस वोटिंगला अर्थ राहील का? मला वाटतं की हे बरेच मुद्दे अजून ज्याचा उहापोह होणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं की कळसे साहेब काय आपल्याला काय वाटतं की या संदर्भात ती मतं टाकता येतील? नाही सर, माझं काय म्हणणं आहे की सेक्शन 59 हा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 यामध्ये अमेंडमेंट 2003 साली केलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे प्रोव्हाइडेड दॅट द वोट्स ऍट एव्हरी इलेक्शन टू फील ए सीट ऑर सीट्स इन द काउन्सिल ऑफ स्टेट इन द शॅल बी गिव्हन बाय ओपन बॅलेट. आता ही अमेंडमेंट केल्यानंतर याचा उद्देशच असा आहे की यामध्ये क्रॉस वोटिंग होऊ नये. हा बेसिक उद्देश आहे की जो अमेंडमेंट करण्यामध्ये पार्लमेंटचा उद्देश आहे की अशा प्रकारे क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी हे मत ही सुधारणा केलेली आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्टमध्ये. त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे याच्यावर सुप्रीम कोर्टाचं जजमेंट येईल न येईल हा पुढचा भाग आहे. जर त्यावेळेस एखाद्या सदस्यांनी जर भाजपचा सदस्य असेल ते फॉर एक्झाम्पल आणि त्यांनी भाजपच्या प्रतिनिधींना ते मत दाखवलं आणि त्यांनी शिवसेनेला किंवा इतर कुठल्याही पक्षाला मतदान केलं असेल तर माझं मत आहे की त्यावेळेस जर त्या रिप्रेझेंटेटिव्हने ऑब्जेक्शन घेतलं किंवा त्यांनी जर त्याच्यामध्ये मुद्दा उपस्थित केला की हे त्या सेक्शन 59 व्हायोलेशन आहे ओपन बॅलेटचं तर रिटर्निंग ऑफिसरनी ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तात्काळ तो निर्णय घेऊन त्या ते मत इनव्हॅलिड ठरवलं पाहिजे आणि ते मत बाद केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. जर यावर कोर्टाचा निर्णय जरी नसला तरी या अमेंडमेंटच्या सुसंगत हे मत मी मांडतो कारण अमेंडमेंट ओपन बॅलेट याच्यामध्ये. हा ठीक 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 आहे सर. कळसे सर, याच्यामध्ये दोन महत्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे याचं क्रिटिकल अनालिसिस होत असताना हाही मुद्दा कोर्टाच्या समोर आलेला आहे की ज्या लोकप्रतिनिधीला आपल्याच पक्षाला मतदान करायचं आहे तर हे गरजेचं नाही आहे. आणि हे फार महत्वाचं ऑब्झर्वेशन आहे की त्यांनी आपल्याच पक्षाच्या प्रतोदला आपलं जे मतदान आहे ती मतपत्रिका दाखवावी की नाही दाखवावी. पण मला तुम्हाला प्रश्न दुसरा विचारायचा आहे की अधिकृतपणे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती म्हणजे केंद्र सरकारच्या केंद्रीय इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती जो प्रश्न आहे त्याला फ्लॅट त्यांनी जे उत्तर दिले त्याच्याकडे कसं बघायचं? प्रश्न हा आहे एफ ए क्यूज मधला, वेदर द प्रोव्हिजन्स ऑफ द 10th शेड्यूल टू द कॉन्स्टिट्यूशन रिलेटिंग टू द डिस्क्वालिफिकेशन ऑन द ग्राउंड ऑफ डिफेक्शन आर ऍप्लिकेबल टू ओपन वोटिंग ॲट द इलेक्शन ऑफ काउन्सिल ऑफ स्टेट, हा प्रश्न आहे. आणि त्याच्यावरती अतिशय फ्लॅटली इलेक्शन कमिशनने उत्तर दिलेलं आहे की नो. त्याच्यात ते पुढे असं म्हणतात की द सुप्रीम कोर्ट इन इट्स जजमेंट डेटेड 22 ऑगस्ट 2006 इन द मॅटर ऑफ कुलदीप नय्यर वर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड अदर्स ऑब्झर्व दॅट द कंटेन्शन ऑफ द राईट ऑफ एक्सप्रेशन ऑफ द वोटर इन द इलेक्शन फॉर द काउन्सिल ऑफ स्टेट्स इज अफेक्टेड बाय द ओपन बॅलेट इज नॉट एनेबल ॲज अन इलेक्टेड MLA वुड नॉट फेस एनी डिस्क्वालिफिकेशन फ्रॉम द मेंबरशिप ऑफ द हाऊस फॉर वोटिंग इन अ पर्टिक्युलर मॅनर. पण पुढचं एक त्यांचं ॲडिशनल वाक्य आहे, ही मे ॲट द मोस्ट अट्रॅक्ट ॲक्शन फ्रॉम द पॉलिटिकल पार्टी टू विच ही बिलॉंग्स. प्रश्न दोन, इलेक्शन कमिशनने जे फ्लॅटपणे सांगितलंय की आमदारावरती डिस्क्वालिफिकेशनची कारवाई करता येणार नाही त्याच्याकडे कसं बघायचं? आणि ज्या ग्रे एरियाजबद्दल आपण बोलतोय, ही मे ॲट द मोस्ट अट्रॅक्ट ॲक्शन फ्रॉम द पॉलिटिकल पार्टी टू विच ही बिलॉंग्स, कसे सर? सर, याच्यामध्ये माझं असं मत आहे की जरी त्यांनी क्रॉस वोटिंग केलं एखाद्या सदस्यांनी तरी तो अँटी डिफेक्शन लॉचा विषय असू शकत नाही. कारण याचं मी मगा सांगितलंय आपल्याला की हा इलेक्शन प्रोसेस जी आहे ही सभागृहाच्या कामकाजाचा भाग नाही. त्याच्यामुळे जर पक्षाने एखादा व्हीप जरी काढला आणि त्यांना बंधनकारण केलं की हे मत आमच्या त्याच पक्षाला मिळालं पाहिजे या अर्थाने जरी बंधन टाकलं तरी त्यामध्ये हा व्हीप आणि अँटी डिफेक्शन लॉ याच्यामध्ये त्यांच्यावर जरी पिटिशन आलं तरी मला वाटत नाही ते डिस्क्वालिफाय होतील. त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनने असं मत त्या याच्यावर व्यक्त केले त्यांच्या वेबसाईटवर. ऍट द मोस्ट इट इज अ पार्टी अफेअर्स, इंटरनल पार्टी अफेअर्स. सो तुमच्या मताप्रमाणे राजकीय पक्षाचा, करेक्ट, तुमच्या मता
तुमच्या मताप्रमाणे व्हीप लागू होत नाही आणि आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन होत नाही? हो, अगदी बरोबर आहे. माझं स्पष्ट मत आहे की त्यांना व्हीप लागू होणार नाही आणि आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन होणार नाही. पण मी मगा म्हटल्याप्रमाणे जर त्या पक्षाने त्या एखाद्या सदस्यांनी जर दाखवलं मतदान आणि एका आपल्या प्रतिनिधीला दाखवून दुसऱ्या पक्षाला किंवा दुसऱ्या उमेदवाराला मतदान केलं तर निश्चितच सेक्शन 59 ऑफ द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 याचं व्हायोलेशन आहे. कारण ओपन बॅलेट करण्याचा उद्देश काय, मग पार्लमेंटचा इंटेन्शन काय ओपन बॅलेट करण्याचं? हाच इंटेन्शन आहे की प्रत्येक पक्षाने त्या सदस्यांनी पक्षाच्या सदस्यांनी त्याच पक्षाच्या सदस्याला मत दिलं पाहिजे. हाच उद्देश त्या अमेंडमेंटच्या मागे आहे. त्यामुळे तिथे रिटर्निंग ऑफिसरचा निश्चितच रोल येईल आणि मला तरी असं वाटतं त्यावेळेस मत जरी सर राहुल मी तुम्हाला थोडस थांबवतो कारण की आपण पुन्हा एकदा अभय सर असतील किंवा कळसे सर असतील यांच्याकडे जाऊयात. सध्या आपल्यासोबत ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास डॉक्टर उल्हास बापट सर जोडले गेलेले आहेत. बापट सर, क्रॉस वोटिंग नंतरही आमदारकी शाबूत राहते की नाही या सगळ्याबद्दल हे विचारमंथन सुरू आहे. या सगळ्याबाबत घटना नेमकी काय सांगते? हा, मी सुप्रीम कोर्टाचे पूर्वीचे निर्णय आणखी अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे 52वी घटना दुरुस्ती ज्यावेळी झाली त्यावेळी जी चर्चा झाली होती या सगळ्याचा आधार घेऊन त्याचा निर्णय असा लागतो. आणि सुप्रीम कोर्टानेही तसं म्हटलेलं आहे की अँटी डिफेक्शन लॉ कशासाठी केलाय तर लोकशाहीचं जतन करण्यासाठी केलेलं आहे. इथे प्रश्न असा आहे की व्यक्ती स्वातंत्र्य जास्त महत्वाचं, बोलण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जास्त महत्वाचं का लोकशाही जास्त महत्वाची? त्यात सुप्रीम कोर्टाने स्वच्छ शब्दात म्हटलं होतं की लोकशाही शिल्लक राहिली तर तुमचं व्यक्तिमत्व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि बोलण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहील आणि त्यामुळे ही जी पक्षाची शिस्त आहे ती पाळायलाच लागेल. बाहेर बोलताना आपल्याला जे खाली फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे ते मतदानाच्या वेळी लागू होणार नाही आणि अँटी डिफेक्शन लॉ तिथे लागू होऊन तो सदस्य डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे असं तत्वज्ञान राज्यघटनेचं आहे. आता कसं कसा अर्थ कुठला कुठला कोर्ट लावत जातं हे मला माहीत नाही पण हे शेवट एकदा सुप्रीम कोर्टाने क्लिअर करायला लागेल. राहुल कुलकर्णी तुम्हाला प्रश्न विचारत आहेत. राहुल, नाही माझ्या मते याबद्दल नाही याच्याबद्दल श्री बापट सरांना आणखी मला तपशिलात सांगायच्या आधी अभय सर मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. कारण बापट सरांना आपण विचारू पण ज्या पद्धतीनं इम्रान प्रतापगडी यांच्या उमेदवारीवरती खरं तर डोमिसाईलचा मुद्दा याच जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयानं निकाली काढलेला आहे, हे युनियन ऑफ इंडिया असल्यामुळं या पद्धतीनं अशा चर्चेला काही अर्थ नाही अशा पद्धतीचा मुद्दा आहे. पण मग जेव्हा इम्रान प्रतापगडी सारखा उमेदवार इथे दिला आणि त्याच्यावरती काही प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षामध्ये नाराजी आहे अशी जी चर्चा आहे ज्याच्या काही ऑथेंटिकेशन आपल्याकडे नाही आहे, एवढा मोठा ग्रे एरिया असताना आणि आता ही नवीन माहिती आपण महाराष्ट्रासमोर मांडल्यानंतर आणि त्यालाही दोन सर्वोच्च संस्थांचा आधार आहे, इलेक्शन कमिशनच्या ऑफिशियल वेबसाईटवरती हे आहे की ज्याच्यात त्यांनी म्हटलंय की अँटी डिफेक्शन लॉ लागू होत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा असं म्हटलेलं आहे की त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करता येणार नाही, करंट सिनॅरिओमध्ये या सगळ्या गोष्टीचे जसे पत्रकार म्हणून आपण विश्लेषण करत आहोत तसं राजकीय पक्ष सुद्धा करत असतील, तेही एकमेकांना फिलर्स पाठवत असतील, तुम्हाला याच्यातनं प्रॉबेबिलिटी काही वाढताना दिसते का अभय सर? नाही, निश्चित दोन गोष्टी आहेत की आपण जो ज्याला ग्रे एरिया म्हणतो त्याच ग्रे एरियाचा नेहमी राजकीय पक्ष फायदा घेत असतात. मला वाटतं राहुल यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, एक आहे डिस्क्वालिफिकेशन आणि दुसरं आहे ते मत बाद करणं, इनव्हॅलिडिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर वोट. आता याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे ज्याचा एफएक्यूचा उल्लेख केला आपण, एफएक्यूचा जे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जे उत्तर दिले ते सुप्रीम कोर्टाच्या 2006 निर्णयाला अनुसरून असल्यामुळे डिस्क्वालिफिकेशन होणार नाही आणि जरी ग्रे एरिया असला तरी आज ते तो निर्णय लागू आहे हा झाला पहिला भाग, त्यामुळे आज डिस्क्वालिफिकेशन थेट होणार नाही हा पहिला भाग. दुसरा आहे अहमद पटेलचा ज्याचा निवडणुकीचा उल्लेख केला की असं मत क्रॉस वोटिंग केल्यानंतर त्याला मतदान प्रतिनिधींनी त्या पक्षाच्या आक्षेप घेतल्यानंतर काय होणार, म्हणजे ते मत व्हॅलिड होणार की नाही होणार, तर याच्यावरही बऱ्याच गोष्टी निकालाच्या अवलंबून असतील. मला वाटतं की त्या संदर्भात स्वच्छ निर्णय आलेला नाहीये. पण जे इंटरप्रिटेशन आता बापट साहेबांनी केलं, कळसे साहेबांनी केलं की मूळ गाभा जो आहे या घटना दुरुस्तीचा किंवा या तरतुदीचा तो आहे क्रॉस वोटिंग टाळणं आणि त्याचा उल्लेख निकालपत्रातही केलेला की सिक्रेसीपेक्षा लोकशाही अधिक महत्वाची आहे, ट्रान्सपरन्सी अधिक महत्वाची आहे असं कुलदीप नायरच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा मला वाटतं की उहापोह जशा केसेस होतील तशा होतील, परंतु आज दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, एक आहे डिस्क्वालिफिकेशन आणि दुसरी आहे व्हॅलिडिटी ऑफ वोट
आणि त्या व्हॅलिडिटी ऑफ वोट वर या निवडणुकीतलं क्रॉस वोटिंग होणार का आणि झालं तर ते ग्राह्य धरलं जाणार का हे ज्यावेळेस ठरेल तेव्हा त्याच्या निकालावर परिणाम होणार की नाही होणार ते आपल्याला सांगता येऊ शकेल. राहुल निश्चित असं राहुल खरं तर याबद्दल आता नेमकं जे अभय सरांनी आता निरीक्षण नोंदवलं की आता क्रॉस वोटिंग होणार का किंवा पुढे जाऊन नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण की हा पहिल्यांदाच मुद्दा समोर आलेला आहे. राहुल तुम्ही प्रश्न विचारताय बोला. नाही मला फक्त समपमध्ये एवढंच म्हणायचं की हा जो ग्रे एरिया सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात आलेला आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की 2003 साली जी अमेंडमेंट झाली त्या अमेंडमेंटमध्ये डिस्क्वालिफिकेशनच्या प्रोव्हिजनबद्दल फार सविस्तर असं विश्लेषण झालेलं नाही आहे आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाचं हे ऑब्झर्वेशन आहे की ट्रान्सपरंट आणि करप्शन फ्री इलेक्शन व्हायला हवी पण डिस्क्वालिफिकेशनच्या मुद्द्यावरती तो कायदा काहीच बोलत नसल्यामुळं या आमदारांना या मुद्द्यावरती डिस्क्वालिफाईड करता येणार नाही आणि म्हणूनच मी म्हटलं की 22 वर्षानंतर जेव्हा निवडणूक झाली त्यानंतर या सगळ्या ज्या पद्धतीची आत्ता निवडणूक होते त्या पार्श्वभूमीवरती आलाच तर हा मुद्दा पुढे चर्चेत येईल पण तुर्तास हे फार स्पष्ट आहे की क्रॉस वोटिंग केल्यामुळं एखाद्या आमदाराची आमदारकी जात नाही. देशातल्या 2 सर्वोच्च संस्थांनी आपलं अधिकृतपणे एकतर निकालपत्रात आलं आहे आणि दुसरं अधिकृतपणे वेबसाईटवरती आहे. ग्रे एरिया तर निश्चितच आहे दीपक. त्यामुळे काय नेमकं होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि वोटिंग कशा पद्धतीनं होतं याकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण की ही नव्यानं माहिती आपण महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ठेवलेली आहे. राहुल तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबतच आपल्यासोबत अभय देशपांडे, अनंत कळसे आणि उल्हास बापट सर होते. तुमचेही सगळ्यांचे धन्यवाद केलेल्या विश्लेषणाबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.